शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण माहिती पाहणार आहोत ती म्हणजे काय झालंय की सध्या जो प्रचलित चाललेला व्हायरस आहे तर हा आपल्या सोयाबीन पिकावर आलेला आहे. त्याला जो काही नाव दिलं आहे तर ते म्हणजे मोझॅक व्हायरस आहे. तर हा मोझॅक व्हायरस आहे तर नेमका कशाप्रकारे असतो आणि यावर आपल्याला कशाप्रकारे उपाययोजना करायच्यात आणि हा येण्यामागची कारणं काय आहेत तर हे एकदा आपण पाहणार आहोत. त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी मिलिंद भोर या माझ्या शेतीविषयी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका. शेतकरी मित्रांनो सोयाबीन प्लॉट आहे माझा तर पाहू शकताय कशा पद्धतीने काळाभोर एकदम टाकाटक अवस्थेमध्ये आहे. मात्र काय झालं आहे की आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये हा जो काही मोझॅक व्हायरस असेल किंवा सोयाबीनची पानं जी पिवळी पडलेली आहे तर अशा प्रकारचा काही रोग आलेला नाही आहे. मात्र हा जो काही रोग आलेला आहे तर तो म्हणजे मराठवाडा विदर्भ अहमदनगर राहता कोपरगाव म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र सोडून बाकी सर्व ठिकाणी हा मोझॅक व्हायरस आहे तर आलेला दिसतोय. प्रकारे असतोय तर तो पहिल्यांदा जाणून घ्या. लक्षात घ्या ही जी काही सोयाबीनची पानं आहेत तर तुम्हाला दिसत असतील त्याचबरोबर ही पिवळी झालेली पानं आपल्याला दिसत आहेत. तर ही नेमकी कशामुळे झालेली आहेत पाने तर ही आपली मागून पाहू शकताय. संपूर्ण पानांमधील अन्नद्रव्य तर हे खाऊन घेतलेले आहेत आणि पानं पिवळी पडलेली आहेत. हे जे काही पान आहे सोयाबीनचं तर हे आक्षा स्वरूपाचं आहे. मावा असू शकतोय पांढरी माशीने जास्त प्रमाणात अटॅक केलेला असू शकतोय. तर आपण माहिती जाणून घेऊया नेमकी हा सोयाबीन पिकावर मोझॅक व्हायरस आहे तर हा आला का असेल किंवा आपल्या सोयाबीन पिकाची पाने पिवळी का पडली असेल तर याचं कारण नेमकं जाणून घ्या. पहिलं कारण म्हणजे सतत पडणारा पाऊस पहिलं कारण झालं. त्याचबरोबर दुसरं कारण म्हणजे जो सतत पडणारा पाऊस आहे जमिनीमध्ये जास्त प्रमाणात पाणी साठलेलं आहे वापस आहे तर हा राहिलेला नाही. त्यामुळं आपल्या ज्या सोयाबीनच्या मुळ्या आहेत तर ह्या डॅमेज झालेल्या आहेत आणि मुळ्या डॅमेज झाल्या म्हणजे काय झालं की खालून जी अन्नद्रव्ये तर ही बंद झालेली आहेत त्यामुळे सोयाबीनची पानं पिवळी पडलेली आहे. त्याचबरोबर काय झालं आहे की ढगाळ वातावरण सतत आभाळ आहे पाऊस पडतो आहे लक्षात घ्या. आणि काय झालं आहे पांढरी माशी थ्रिप्स मावा तुडतुडे सोयाबीन पिकाच्या खालच्या भागावर आपल्याला बघायला मिळतात. पाहू शकताय पान कशाप्रकारे झाले आणि यानं काय होतं की अन्नद्रव्य तर ही ओढून घेतली जातात. आता अन्नद्रव्य ओढली म्हणजे सोयाबीन पीक आपलं डॅमेज होणार पूर्ण प्लॉट आहे तर हा आपला पिवळा पडणार. त्याचबरोबर संपूर्ण जी पानं आहेत तर ही पाहू शकताय अशा प्रकारे गोळा होतात. मागून देखील पाहू शकताय कशाप्रकारे झाल्यात पुढून पण पाहू शकताय ही गोळा होत आहेत. त्यामुळे काय झाले सोयाबीन पिकाला अन्नद्रव्यांची कमतरता कमी पडली. यावर आपल्याला उपाययोजना कशाप्रकारे करायचं त्यावर फवारण्या कोणत्या करायच्यात तर त्या मी तुम्हाला सांगतोय. लक्षात घ्या एकदम कमी खर्चातल्या या फवारण्या आहे आणि शेतकऱ्याला परवडणाऱ्या अशा फवारण्या आहेत. त्या फवारण्या आपल्याला करायच्या तर त्या कोणते घेणं आवश्यक आहे लक्षात घ्या. पांढरी माशी थ्रिप्स आळी असेल यावर 100% कंट्रोल करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर जी काही पिवळी पानं पडली आहेत म्हणजेच जे अन्नद्रव्यांची कमतरता आहे तर ही भरून काढायची. थोडक्यात सोयाबीन पिकाची शाखीय वाढ आहे तर ही जास्त प्रमाणात डेव्हलप झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला जी फवारणी करायची आपण मायक्रोन्यूट्रिएंट घ्यायचे साध्यातलं साधं चिलमॅक्स कॉम्बी हे मायक्रोन्यूट्रिएंट घ्या तुम्ही. नाहीतर जे वनिता ॲग्रोचं मायक्रोन्यूट्रिएंट हे घेऊ शकताय. नाहीतर जे लिबरेल आहे BSF कंपनीचं हे देखील मायक्रोन्यूट्रिएंट घेऊन याची फवारणी करू शकताय. यामध्ये आळी थ्रिप्स पांढरा मावा त्याचबरोबर पांढरी माशी असेल तर यावर कशाप्रकारे नियंत्रण मिळवायचे तर त्याच्यासाठी आपल्याला लान्सर गोळले तर हे कीटकनाशक घेणे आवश्यक आहे. नाहीतर तुम्ही अजून जे कीटकनाशक घ्यायचे आपल्याला तर ते म्हणजे सोलेमॉने तर हे कीटकनाशक घेऊ शकताय. त्याचबरोबर ॲम्प्लिगो असेल हे देखील घेऊ शकताय. मात्र जी कमी खर्चातली आणि कमी पैशातली जी कीटकनाशक आहे तर ही घेणं आवश्यक आहे आपल्याला. आता लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला बुरशीनाशक घ्यायचं असेल तर घेऊ शकताय बिंदास साप पावडर असेल किंवा M45 असेल म्हणजे जेणेकरून काय होईल एक प्रकारची यावर फवारणीच होऊन जाईल. आणि महत्त्वाचा व्हिडिओचा शेवटचा मुद्दा म्हणजे जर आपल्या प्लॉटमध्ये जास्त प्रमाणात ही जी काय मोझाईक आहे म्हणजे हा जो व्हायरस आहे पिवळे पडलेले जास्त प्लॉट असेल किंवा गोळा झालेली पानं जास्त प्रमाणात आपल्याला दिसत असेल तर जर आपल्या प्लॉटमध्ये 10-15 जर झाडं असतील तर ही शक्यतो 100% उपटायची आहेत आपल्याला. मुळासकट उपटायची आणि बाहेर लांब नेऊन ही टाकून द्यायची जेणेकरून ती पांढरी माशी थ्रिप्स मावा तुडतुडे आपल्या याच्यात येणार नाही. आणि जरी आले तरी आपल्याला ही मी सांगितलेली तुम्हाला फवारणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे नक्कीच आपलं सोयाबीन पीक वाचेल आणि मोझॅक जो काही व्हायरस आहे तर यावर 100% आपल्याला नियंत्रण मिळेल. आणि शेतकरी मित्रांनो ही जर माझी माहिती आवडली असेल
ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसून त्यांनी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. एकदा चॅनलवर नक्की व्हिजिट द्या. त्यामध्ये सोयाबीन पिकाला पहिली, दुसरी, तिसरी जी काही फवारणी तर ही कोणती करायला पाहिजे मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये या फवारणी केलेल्या आहेत आणि त्याच तुमच्यासमोर सांगितलेल्या आहेत.